ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज आपण पाहणार आहोत की अतृप्त आत्मा आणि अतृप्त आत्म्यामुळे आपल्याला काय काय त्रास होतात, आपल्याला कुठल्या समस्याला सामोरे जावं लागतं हे पाहणार आहोत। आणि ते अतृप्त आत्मे हे कोणते आहेत, म्हणजे कुठल्या घटनेमुळे आपल्या ह्या जीवनामध्ये त्रासदायक ठरतात, चला पाहूया। तर अतृप्त आत्मे म्हणजे थोडक्यात आपले पूर्वज ते अतृप्त आहेत, त्याच्या दोषामुळे आपल्या जी प्रापंचिक जीवनामध्ये खूप समस्या निर्माण होतात, खूप समस्या। त्यातील आपण एक पहिलं पाहूया। बऱ्याच वेळेस मला फोन येतात, मेसेज येतात की अशी समस्या आहे, तशी समस्या आहे। म्हणलं तुम्ही कुणाचं काही खाल्लं वगैरे, काही कुठं आलं आहे का तुमच्याकडे, तर नाही काही। मग खूप मी चौकशी करत असतो, बऱ्याच वेळेस तुम्हाला त्याचा अनुभव असेल की मी घरातील व्यक्ती कोण आहेत, काय आहेत, तुमचे नातलग वगैरे सर्व काही माहिती घेत असतो। त्याचं कारणच असतं की कुठंतरीही तुम्ही काही गोष्टी लपवतात आणि त्या लपवत असल्यामुळं तुमच्यामध्ये दोषी सांगता येत नाही। मग आम्ही अशा पद्धतीनं विचारून विचारून ते काढतात नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुमचा, कुठं आहे ते। तर बऱ्याच वेळेस सांगायचं म्हणजे दोष, अतृप्त आत्म्याचा दोष की आपण कुणी काय दत्तक पुत्र म्हणून लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस कुणाला पुत्र नसतं म्हणून आपण दत्तक जातोत। आणि दत्तक गेल्यानंतर त्या व्यक्तीचे म्हणजे आपण पुत्र असतो तुमचे, पण त्या व्यक्तीला स्वतःचा मुलगा पुत्र नसल्यामुळे, संतती नसल्यामुळे ती एका मनामध्ये अतृप्त असते। ती म्हणजे त्याचं मन कुठंतरी खातं, पण पर्याय म्हणून तुमची निवड केलेली असते आणि तुम्ही दत्तक पुत्र म्हणून तो सांभाळ करत असतो, तुम्ही त्यांना पुन्हा वृद्धपणा सांभाळत असतात, कालांतराने त्यांचा मृत्यू होतो। म्हणजे काळ काही गेल्यानंतर मृत्यू होणारच ना। मग तुम्ही काय करता, ते व्यक्ती तितक्यापुरतं तुम्ही त्याचे व्रत श्रद्धा करता, पुण्यतिथी घरीत असतात, सर्व गोष्टी करता तेवढ्यापुरत्या, सगळेजण करत बी नाही तर करता, परंतु त्या व्यक्तीचं मन जो आत्मा आहे तो तृप्त झालेला नसतो, कारण त्याची वासना भावना ही आहे ते इथंच राहते। फक्त शरीर नष्ट होतं पण आत्मा नष्ट होत नाही, तो इथेच राहतो, तुमच्या सभोवताली राहतो। कालांतराने तुम्हाला हळूहळू त्याचा त्रास व्हायला लागतो, कारण तुम्ही त्याचं करत नसतात, बऱ्याच गोष्टी करत नसतात म्हणजे काय, तुम्ही त्याच्यासाठी दान धर्म ह्या गोष्टी काही करायला लागतात। मी सांगणार आहे शेवटी पुन्हा काय करावं लागतं ते, पण अजून ही समस्या ऐकून घ्या। तर अशा पद्धतीनं तो तुम्हाला त्रास द्यायला चालू करतो, त्रास द्यायला म्हणजे तुमच्या प्रपंचामध्ये अडचण निर्माण करतो, खूप काही कमाई करतो आत पण ती कुठे जाते काही कळत नाही, काही नाही, आरोग्य बिघडलेलं असतं, घरातील मुलांचे लग्न होत नाहीत, लग्न झाले तर संतती होत नाही, ह्या प्रकारे अशा काही गोष्टी घडत राहतात। त्यानंतर लग्न झालं तर घटस्फोटपर्यंत ही मर्यादा, घरामध्ये कुणीतरी आत्महत्या करतं, मृत्यू कमी वयामध्ये मृत्यू पावतात, अशा बऱ्याचशा घटनेला तुम्हाला सामोरं जावं लागतं। ही दत्तक पुत्र गेल्यानंतर अशा काही समस्या निर्माण होतात, अतृप्त आत्म्याचा त्रास आहे। आता हे झालं एक पाहूया, आता अजून एक दुसरी एक बाजू तुम्हाला सांगतो, दुसरं एक घटना आहे। बऱ्याच व्यक्तींना मुलगा नसतो, म्हणजे आपण काय म्हणतो की वंशाचा दिवाण आहे, तर त्या व्यक्ती काय करतात की घर जावाई म्हणून करून घेतात। आता घर जावाई नसेल तरी त्याच्या त्या मुलीच्या नावान, म्हणजे त्या वडिलाच्या नावाची इस्टेट पुन्हा मुलीकडे येते आणि ती तुम्ही त्याचा वापर करता, म्हणजे तुम्ही जावाई म्हणून। कालांतराने तुमच्याही जीवनामध्ये
अशा प्रकारे अडचण निर्माण होतात। तुम्ही सासरवाडीकडलं खातालगड सासरवाडीत राहता, त्याही व्यक्तीचं मन खात असतं, जी तुमचा सासरा असेल ती व्यक्ती असेल कुणी, त्याचंही मन, त्यालाही वाटतं की आपल्याला मुलगा नाही, आपल्याला वंशाचा दिवा नाही वगैरे वगैरे, आणि ह्याच्यामुळं ते त्याचा पण आत्मा तृप्त होत नाही, मग ते पण तुम्हाला त्रास द्यायला चालू करतं। आता जे सांगितलेत ना, घरामधलं आरोग्य बिघडणं, घरात कलह माजणं, भांडण तंटे, सुख समाधान नसणं, पैसा टिकत नाही, पैसे कुठे जातात कळत नाही, प्रगती दाखवून बसतो म्हणजे होत नाही, घरामध्ये आत्महत्या वगैरे करण्याचे प्रकार वाढतात, कुणी मरतं असं, अपघाती मरतं, काही होतं, कमी वयामध्ये लग्न होत नाहीत, संतती लग्न झाले ते संतती होत नाहीत, मरतात, असं बऱ्याच बऱ्याच घटना घडतात, म्हणजे अप्रिय घटना घडतात आपल्याला। हे सासरवाडीकडलं खाल्ल्यानंतरही बरंच, त्यानंतर बी काय होतं, एखाद्याच्या मनाविरुद्ध, आता समजा मी येईन, समजा माझी विष्टेट आहे ही थोडक्यात, तर माझं उगच बळत दाब दडप अगर कुठल्या मनाविरुद्ध करून तुम्हीही माझ्या हडप करण्याचा कोणी प्रयत्न केला, नंतरही मी मृत्यू पावल्यानंतर माझा अतृप्त आत्मा राहतो आणि ते आत्मा तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये त्रास द्यायला चालू करतो। म्हणजे मनाविरुद्धही जर इष्टीत आपण कुणाचं काही घेतलं असेल तरीही आपल्याला त्याचा त्रास होतो। तर अशा पद्धतीने बरेचसे आहेत अशा घटना, कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितल्या की तुम्ही अशा जर समस्येमध्ये अडकला असाल तर तुमच्या पाठीमागला विचार करा की आपल्यात कुणी दत्तकपुत्र आलं आहे का, आपण कुणी सासरवाडीची जमीन जायदाद आली का, अथवा आपण कुणी मनाविरुद्ध आपण कुणाची इष्टीत खातो का, ह्या गोष्टीचा विचार करा। जर तुम्हाला अशा गोष्टीत असत्याल, तुमच्यात असं घडलं असेल, अगर झालं असेल मी सांगितलेलं, तर समजायचं की आपला अतृप्त आत्म्याचा त्रास आहे, अर्थात पितृदोष म्हणतो ते, असे त्रास आहे। मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल ही जर समस्या असतील तर त्यासाठी एक सहज आणि सोपा करण्यासारखा उपाय सांगितलेला आहे मी खूप दिवसापासून, लोक करतात म्हणजे दररोज मला त्या उपायाबद्दल विचारतात, बऱ्याच जणांना माहीत आहे तो उपाय, तरी समजा कोणी नवीन असेल काही असेल तर त्यासाठी मी थोडक्यात सांगतो। माझा एक व्हिडिओ आहे की आमुषाला हवेदी करा म्हणून, तरीही तुम्हाला तो व्हिडिओमध्ये सांगितलं आहे काय करायचं ते, तरी आज थोडक्यात अजून सांगतो मी तुम्हाला। जर अशा समस्या तुमच्या घरामध्ये असतील तर काय करायचं, आमुषा, प्रत्येक आमुषा, आमुषाला आपल्या घरामध्ये सकाळी उठून स्नान वगैरे करून पूर्ण रूममध्ये नारळ फिरून आणा, तो नारळ आपल्या जे देवघर असतं त्याच्यासमोर थोडा, देवाला ठेवायचा नाही प्रसाद, पण त्याच्यासमोर थोडा, आणि तो प्रसाद जे आहे तो आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी इतरा बाहेर द्यायचा नाही, आपल्या सर्व घरातील व्यक्तीने तो खावा। त्यानंतर तुमच्या जे गृहमंत्री असतात म्हणजे घरचे महिला असेल कोणी, त्या महिलेनं एक दोन पोळ्या, एक पांढरा भात, एक वाटीभर आणि असावा भाजी, एक गोड पदार्थ, अगर इतर काय आपण जेवणासाठी जे पदार्थ वापरतो ते पूर्ण चटणी वगैरे काय जे असेल ते असं सजवलेलं ताट, असं व्यवस्थित ताट करावं, दोघा नवरा बायकोने बसावं, म्हणजे घरातले प्रमुख आहेत त्यांनी, आणि ते बसून व्यवस्थित पाठ वगैरे रांगोळी वगैरे करावी, आणि ती ताट बसून तिथं व्यवस्थित दोनदा दोनदा घास मोडायचा आणि ताटात ठेवायचा, जे तांब्यामध्ये जे पाणी आणलं ते फिरवायचं, हात जोडायचे आणि आपल्या पूर्वजाला स्मरण करून, मग ती आपल्याला बरेच वेळेस नावं माहीत नसतात काही नसतं, तरी एकच सोपाने सहज म्हणण्यासारखं काय करायचं की माझे पूर्वज मित्र हो, आम्ही तुमची जसं जमल तशी आम्ही सेवा करू, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही आहेत तोपर्यंत तुमची सेवा करू।
तुमचा फक्त आम्हाला आशीर्वाद हवा आहे, आमच्या जी समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात अशी तुम्हाला विनंती करतो आणि दर्शन करायचं, ताट उचलायचं ते आणि आपली गच्ची काय तुमची उंचीचं ठिकाण तिथं ठेवायचं, ते दिवसभरासाठी ठेवायचं, दिवसभरासाठी ती ताट ठेवल्यानंतर ते पक्षी वगैरे खातील ते, नाही खाल्लं तर समजायचं आपला अजून दोष चालूच आहे, खाल्लं की चालू झालं आहे आपलं दिवसात निघायला असं समजायचं, आणि ते ताट दुसऱ्या दिवशी उतरून ते गायला चारून टाका। अशा पद्धतीनं तुम्ही हे विधी करत राहा। एवढी जर मी अगोदरच्या सांगितलं ना घटना, या जर घटना तुमच्या घरामध्ये घडत असतील तर हा विधी सोपा आणि सहज करायसारखा आहे, ही विधी करत राहा। आणि त्याबरोबर हे झालं विधीचं, आणि त्याबरोबर तुम्हाला जमल तसं अन्नदान करावं लागतं त्या व्यक्तीच्या, म्हणजे आपल्या जे पूर्वज आहेत पित्र असतील त्यांच्या नावाने जर माहीत असतील, नसेल तर आपले सर्व पित्र म्हणून अन्नदान जसं जमल तसं घडल तसं करायचं। आणि ते अन्नदान कुठं करावं लागतं, शक्यतो शिवमंदिरातच करावं लागतं आणि ते आमोशालाच करावं लागतं। लवकर त्याचं जे आपल्याला हे काम फळ मिळावं म्हणून फक्त ते आमोशाला करावं लागतं जास्त करून, कारण ते आमोशाला हे जी अतृप्त आत्मे आहेत ते शिव जे आहे आपला त्यांचा तो प्रमुख आहे, त्याच्याकडे ते येत असतात, थोडक्यात त्यांची मीटिंग असते आणि तिथे ती आपण त्या दिवशी जर त्यांना नैवेद्य अन्नदान जर आपण लोकांना केलं तर त्या आणि शिवाला प्रसाद म्हणजे पिंडीला प्रसाद ठेवून ती अन्नचा त्यानंतर आपण अन्नदान केलं तर आपल्या ह्या समस्यावर एक चांगला तोडगा मिळतो, चांगला उपयोग होतो त्याचा। तर अशा पद्धतीने करा। आणि जरी तुम्हाला तुमच्या तिकडे कुठं सोय नसेल, काही जर अडचणी असतील शिवमंदिराच्या वगैरे, आमुषाला कुठं अन्नदान वगैरे काही होत नसेल, तरी आपल्या इकडे म्हणजे आपल्या इथं प्रत्येक आमुष्याला हे अन्नदान केलं जातं, प्रत्येक आमुष्याला याच गोष्टीसाठी फक्त, जे आपले दोष आहेत ते जाण्यासाठी विधीही करतो आपण छोटासा, कारण त्या पित्राच्या ह्याच्यानं जे असतो पूजा असते त्यांची तेही करतो मंदिरात, आणि त्यांना अन्नदान नैवेद्य वगैरे सर्व गोष्टी ही ते केल्या जातात आपल्याकडे। जरी तुमच्याकडे ती सोय नसेल काय असेल तर तुम्ही इथं ऑनलाईन वगैरे तुमचं नाव वगैरे तुमच्या पित्राचे नाव वगैरे पाठवून तुम्ही प्रत्येक आमुषला आपल्या मंदिरात इथे ओंकारेश्वर इथेही अन्नदान केलं जातं, काही अडचण असेल तुमची तर। तर मंडळी अजून काही याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही रात्री 9 ते 10 कॉल करत जा, दुपारी वगैरे लावा जाणं मी घेत नाही, पुन्हा तुम्ही नाराज नको होता। तर असो, आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।